बोरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या बेळगाव उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ऍडव्होकेट अमर येळूरकर यांच्या जाहीर प्रचाराचा आज मंगळवारी मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. श्री कपिलेश्वर मंदिर येथे समितीचे उमेदवार ऍडव्होकेट अमर येळूरकर यांनी श्री कपिलनाथाचे विधिवत पूजन करून आपल्या प्रचाराला सुरुवात केली. ही प्रचार फेरी कपिलेश्वर रोड, तांगडी गल्ली, रामा मेस्त्री अड्डा, महाद्वार रोड, संभाजी गल्ली, पहिला क्रॉस, मराठी गल्ली, निम्मा भाग, तानाजी गल्ली, बांदूर गल्ली, तहसीलदार गल्ली, कांगले गल्ली, पाटील गल्ली, पाटील मळा मार्गे फिरून शनी मंदिर परिसरात समाप्त झाली. यावेळी समिती कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने प्रचाराला उपस्थित राहून महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ऍडव्होकेट अमर येळूरकर यांना निवडून आणण्यासाठी चंग बांधल्याने दाखवून दिले. प्रचार फेरीत युवा कपिल भोसले, प्रकाश चौगुले, सुनील बाळेकुंद्री, बंडू भातकांडे, रेणू किल्लेकर, सरिता पाटील, आनंद चौगुले, रेणू मुतकेकर, महेश मुतकेकर, प्रकाश शिरोळकर, प्रवीण तेजम, प्रसाद मरगाळे आदींसह बहुसंख्य कार्यकर्त्यांचा सहभाग होता. बेळगावमध्ये गेल्या 24 वर्षात समितीचे आमदार होऊ शकले नाहीत, मात्र यावेळी समितीचा आमदार निवडून येऊ शकतो असे वातावरण आणि सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्तर मतदारसंघातील मराठी जनतेला मतदानाची उत्सुकता लागून राहिली आहे. यावेळी बेळगाव शहराला समितीचा आमदार मिळवून देऊन पुन्हा एकदा भगवा फडकविण्यासाठी आपण सज्ज असल्याचा इरादा लोकांमधून व्यक्त होत आहे. प्रचार फेरी दरम्यान गल्लोगल्ली ऍडव्होकेट अमर येळूरकर यांची ओवाळणी करून माता भगिनींनी त्यांचे स्वागत केले. एकंदर शहरात समितीचा आमदार निवडून यावा असा निर्धार सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे. आहे आणि ही निवडणूक लढवित असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ध्येयधोरणानुसार मराठी भाषिकांच्यावर होणाऱ्या अन्याय दूर करण्यासाठी, जी आमची मराठी भाषिकांची गळचप्पी होते ती दूर करण्यासाठी आणि बेळगावमध्ये गेले 5 वर्ष जो विकास कुठला आहे तो करण्यासाठी आणि त्याचबरोबर आज नुसतं विकासाच्याही पलीकडे जाऊन बेरोजगारांना रोजगार देणे, त्याचबरोबर आज ज्या सुविधा आहेत बाकीच्या ज्या सुविधा सगळ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती ही कटिबद्ध आहे आणि त्यासाठी मी महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक उमेदवार म्हणून या निवडणुकीत उभा आहे. आज ताशीदार गलीच्या वतीनं आमचे नेते प्रकाशदास चौगुले, रणजित चव्हाण पाटील यांनी जो पाठिंबा व्यक्त केला, माझे मित्र गजानंद पाटील यांनी जो पाठिंबा व्यक्त केला आहे तो पाठिंबा असंच आपण अखंड ठेवूया आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला सर्व मतदारसंघातून भरघोस मताने विजय करूया अशी सगळ्यांना विनंती करतोय. थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. सीमाप्रश्नी दारादृष्टी पडलेल्या 106 हुतात्म्यांना वंदन करून महाराष्ट्र एकीकरण समितीचे 5 सेनापती या ठिकाणी 2023 विधानसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, त्यांना विजय करण्यासाठी तुमच्यासारखे तमाम मराठी प्रेमी, मराठी भाषिक समिती प्रेमी या चळवळीवर निष्ठा ठेवून काम करणारे मराठी भाषिक या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे आज आम्ही प्रचार केलेला आहे. आजपर्यंत ही चळवळ चालवत असताना शिवाजी महाराज आमचे सर्वस्व मानून, शिवाजी महाराजांना आम्ही दैवत मानून काम करत असताना या गेल्या 2-4 वर्षात झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान मराठी भाषिक कधी विसरणार नाहीत आणि त्या अपमानाचा वचपा काढण्यासाठी ही निवडणूक एक नामी संधी म्हणून आम्हाला आलेली आहे. मराठी भाषिक हो, स्वाभिमान विकू नका, अभिमान विकू नका, लाचार बनू नका, हे आव्हान या ठिकाणी आम्ही तुम्हाला करू इच्छितोय. मराठी भाषिकांचं अस्तित्व जर या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातूनच राखलं जात आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही या समितीला ताकद देणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. 66 वर्षाचा वनवास संपवण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच्यासाठी योग्य उमेदवार म्हणून अमरदादा येळूरकर, एक न्यायाची बाजू धरून लढणारं व्यक्तिमत्व महाराष्ट्र एकीकरण समितीनं उमेदवार म्हणून या ठिकाणी या उत्तर मतदारसंघात आम्हाला दिलेला आहे. जवळपास मला वाटतं 1999 सालानंतर बेळगाव शहराला मराठी लोकप्रतिनिधी मिळालेला नाही, ते कुठेतरी पुसून काढून आता इतिहास रचायची वेळ ह्यावेळेला आलेली आहे आणि ती संधी आम्हाला राष्ट्रीय पक्षांनी कुठेतरी स्वतःहून निर्माण करून दिलेली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून जरी लढत असलो तरी मराठी भाषिक म्हणून आम्ही ज्या ज्या पक्षात किंवा ज्या संघटनेत मराठी भाषिक काम करतोय तो तिथं सन्मानानं राहिला पाहिजे अशी आमची भावना असताना मराठी भाषिकांना सपशेल त्या ठिकाणी या राष्ट्रीय पक्षांनी डावलून मराठी माणसांची किंमत काय आहे या ठिकाणी त्यांनी त्यांच्यासाठी दाखवून दिलेली आहे. आम्ही आमचं अस्तित्व राखायसाठी आणि मराठी भाषिक कुठेही काम करत असला तर तो स्वाभिमानानं राहायचा असेल तर अमरदादा येळूरकरांसारखा महाराष्ट्र एकीकरण समितीचा स्वाभिमानी पैकी या ठिकाणी विधानसभेत जाणं गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी ह्या वेळेची निवडणूक एक नामी संधी आहे. मी परत एकदा सांगतोय, मराठी भाषिकांना हिनवण्याचं काम हे राष्ट्रीय पक्ष करत आहेत. कालच आलेल्या बातमीनुसार 5,000 मतं महाराष्ट्र एकीकरण समिती घेणार आहे म्हणून त्यांनी या ठिकाणी आम्हाला डिवोसलेलं आहे. याचं उत्तर या निवडणुकीतून आपल्याला द्यायचं आहे. मी तुम्हाला विनंती करतो,
ही निवडणूक फक्त निवडणूक म्हणून बघू नका, आमची अस्तित्वाची लढाई आहे आणि या वेळेला इतिहास रचायचा आहे. बेळगाव शहराला एक मराठी लोकप्रतिनिधी देण्याचं काम आपण करायचं आहे आणि या 18 गल्ल्यांचा पाठिंबा जर आपल्याला मिळाला, 5,000 मतांचं त्यांनी गणित घडलेलं आहे, प्रत्येक गल्लीतून 1,000 मतं जरी आम्हाला मिळाली तरी आमची 18,000 मतं होतात ह्याचा त्यांना कुठेतरी विसर पडलेला आहे. या वेळेला याचा सगळ्याचा वचपा काढून या राष्ट्रीय पक्षाला धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून अमरदादांना कुठेतरी आपण विजय करून याची या चळवळीला कुठेतरी अंत देण्याचा अंत देण्याची सुरुवात करूया. मी जाता जाता एवढंच सांगतो, कर्नाटकाच्या विधानसभेत करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा जागर, कर्नाटकाच्या विधानसभेत करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा जागर, महाराष्ट्र एकीकरण समितीला चिन्ह मिळाले घागर, या घागरीच्या समोरील बटन दाबून आमच्या अमरदादा येळूरकरांना प्रचंड बहुमत आणि विजय करा ही नम्र विनंती एवढंच तुम्हाला सांगतो. आणि जय महाराष्ट्र.